स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय आमदार अजितदादा पवार यांनी सचिन पाटील यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे फायनल केलेली आहे आणि महायुतीचे उमेदवार म्हणून ते आज आपल्या मतदारसंघामध्ये त्यांचा अर्ज आज दाखल झालेला आहे। एक नवीन चेहरा देण्याचा प्रयत्न दादांनी केलेला आहे आणि या बदलत्या परिस्थितीमध्ये एक उमदा कार्यकर्त्याला दादांनी संधी दिलेली आहे। निश्चितपणाने इथं राष्ट्रवादी काँग्रेस गेली 25 वर्ष इथं घड्याळाच्या चिन्हाव या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होत आलेत आणि ह्यावेळी सुद्धा घड्याळाच्या चिन्हावरचाच उमेदवार निश्चितपणाने विजयी होईल याची मला खात्री आहे। धन्यवाद। काका पक्षातनं जे आपलं सोडून गेले त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल? असं आहे राजकारणामध्ये आता आपण सगळं पाहतोय, गेले 5 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण अतिशय अस्थिरपणे चाललेलं आहे आणि प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार आणि आपापल्या गरजेनुसार आज जागा बदल करत आहे। हे राजकारणाचे खेळ आहेत, हे होत राहणार, हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे, हे काय आजच होते असं नाही, पण हे होत राहणार, भविष्यातही हे होत राहणार। काका जे पक्षामध्ये आहेत परंतु खुलेआम प्रचार करत नाही किंवा अर्ज भरायला किंवा या कुठल्याच ह्याच्यामध्ये दिसत नाही, त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल? ते नक्की पक्षाचा प्रचार करतील असं मला वाटतंय, बघूया आपण आता भविष्यात काय काय होते। म्हणजे आदृश्य शक्ती पक्षाचा महायुतीचा प्रचार करेल असा तुमचा विश्वास आहे? हा, आदृश्य शक्ती ह्या उमेदवाराचं काम करेल अशी आशा करूया आपण सगळी। तुमचा कोरेगावमध्ये चांगला होल्ड आहे, मतदारसंघातली 24 गाव कोरेगाव तालुक्यातील आहेत, कोरेगाव तालुक्यातून जास्त लीड मिळेल का फलटणमधून जास्त लीड मिळेल? आता माझं मत आहे की दोन्ही तालुक्यामधून आमच्या उमेदवाराला चांगलं मताधिक्य मिळेल, जेवढं फलटण मताधिक्य देईल तेवढंच कोरेगावचा भाग त्या प्रमाणात, तिथं मतं कमी आहेत, साधारण 38,000-40,000 मतदान आहे माझ्या मते, तर त्या प्रमाणात निश्चितपणाने कोरेगावात नाही तेवढंच मतदान होईल आणि आमच्या उमेदवाराचा विजय निश्चित होईल। बस लोकसभेला 18,000 लीड होतं, सचिन कांबळे पाटील आता यंदा किती मताधिक्य निवडून येतील? नादांसाठी हा प्रश्न, माझ्यासाठी निश्चित दुप्पट मताने निवडून येतील। मैत्री आज महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून सचिन पाटील यांचा फॉर्म भरण्याकरता उपस्थित असणारे सातारा जिल्ह्याचे खासदार आदरणीय नितीन काका पाटील, आदरणीय शिवरूपराजे, जिल्हाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब सुळसकर उपस्थित प्रचंड जनसमोर बाहेर आहे। मर्यादेमुळे आम्हाला फक्त 4 लोकांना या ठिकाणी आत अलाउड केलेलं आहे। आज एका वेगळ्या विषयावर आज आपल्याला या ठिकाणी आपण एकत्र आलेलो, जरी मी भारतीय जनता पार्टीचं काम करत असलो तरी महायुती असल्यामुळं आणि ही जागा महायुतीला सोडल्यामुळं सचिन पाटील आज या ठिकाणून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढत आहेत। महायुतीमध्ये आम्ही शिंदेसाहेबांचं धनुष्यबाण शिवसेनेचा आणि प्रमुख भारतीय जनता पार्टी याचबरोबर असं याचबरोबर रयत क्रांती, आठवले साहेबांचा रिपब्लिकन पार्टी असे अनेक पक्षांची मिळून ही महायुती आहे। या महायुतीच्या वतीने आज सचिन पाटील यांचा अधिकृत महायुतीचा फॉर्म दाखल झालेला आहे। काका आपण काय सांगाल? दादा, लोकसभेला कमळ हे चिन्ह होते, आपल्या विधानसभेला भरव चिन्ह घेतलेलं आहे, राष्ट्रवादीचे सिटिंग MLA या ठिकाणावरून होते, त्यामुळे स्वाभाविक आहे हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्यासाठी राखीव केलेला होता महायुतीमध्ये आणि त्यामुळं अजितदादा आणि आदरणीय देवेंद्रजींनी याच्यावर निश्चय केला की इथं महायुतीतर्फे सचिन पाटील लढतील
निश्चितपणे आम्हाला आनंद आहे की सचिन पाटलांच्यासाठी आम्ही गेले 3 वर्ष या ठिकाणी विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतोय. सचिन पाटील सर्वसामान्य कुटुंबातला हा बागायतदार शेतकरी तळागाळामध्ये पोचलेला आहे आणि आज सर्व देशभरातले सर्वे झाले त्यात सर्वात हायेस्ट रेटिंग आपल्याला फलटण तालुक्यामधलं रेटिंग सचिन पाटलांना मिळालेले. फलटण तालुक्यातल्या जनतेला बदल हवा आहे आणि हा बदल या सचिन पाटलांच्या रूपाने सचिन पाटील विधानसभेत पोचताना आपल्या सर्वांना दिसते. राष्ट्रवादीच्या प्रचाराची दुरा कोणावरती असणार आहे? राष्ट्रवादी पक्षाच्या प्रचाराची दुरा कोणावरती अवलंबून असणार आहे? आम्ही महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि सर्वांच्याच खांद्यावर एकत्र आमची धुरा असणार आहे आणि सर्वात महत्त्वाची धुरा कोणाची असेल तर या फलटण कोरेगाव मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेवर आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांवर या विजयाची धुरा असणार आहे. दादा, भाजपचा घटक पक्षांवर खूप जोर असतो पण आज फॉर्म भरताना घटक पक्षाचा एकही पदाधिकारी आपल्यासोबत दिसत नाही. त्या बाबतीत शिवसेनेचे नानासाहेब हिवरे या ठिकाणी, भारतीय जनता पक्षातर्फे मी आहे आणि या ठिकाणी रयत क्रांतीचे काही महिला आणि पदाधिकारी होते. बरेचसे पद सगळ्यांना चार चार लोक जाण्यामुळं सर्वांना संधी या ठिकाणी मिळू शकत. बाळासाहेब, आपण काय सांगाल आज जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर फलटणचा फॉर्म भरायला आपण आलेलो आहात? मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर फलटणची जागा ही घडणारा राहिली असा खऱ्या अर्थानं मला स्वाभिमान आहे आणि फलटणची ही जागा आता काकांनी मला सांगितलं की गेली 25 वर्षे गडाच्या चिन्हावरच इथला आमदार आपण निवडून दिलेले. आज जे उमेदवार आहेत ते अतिशय चारित्र्यसंपन्न, स्वच्छ आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि पहिल्यांदा आपला हा पक्ष किंवा आपला समाज हा शेतकरी वर्गाकडे बघतो आणि त्या शेतकरी वर्गातलेच हे एक प्रतिनिधी असल्यामुळं आज डाळिंबागेसारखे अतिशय उत्तम शेती ते निश्चितपणानं करतात आणि ते या तालुक्याचे प्रश्न शेतकऱ्यांचे सोडवण्यासाठी निश्चितपणानं अग्रेसरी राहतील अशी अपेक्षा आहे आणि म्हणूनच आमच्या नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब असतील, राज्याचे प्रांतिक अध्यक्ष आमचे सुनील तटकरे साहेब असतील, राष्ट्रीय सरचिटणीस प्रकुलभाई असतील, या सर्वच नेत्यांनी हा निर्णय घेतला आणि सचिन पाटलांना उमेदवारी दिलेली. की महायुतीत आमचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा ह्या महायुतीच्या माध्यमातून अलीकडच्या काळात जे शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न जो बिलाचा असेल तो सोडवलेला आहे, लाडक्या बहिणींचा प्रश्न सोडवलेला आहे, लाडक्या बहिणींना गॅस 3 सिलेंडर मोफत देण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे, असे अनेक प्रश्न हे मार्गस्थ या सरकारनं लावल्यामुळं निश्चितपणानं आम्हाला या फलटण तालुका विधानसभा मतदारसंघातून सचिन पाटलांचा विजय प्रचंड मताने होईल आणि या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी आमच्या पक्षाचे खासदार नितीन काका आलेले आहेत. नितीन काका आणि कैलासवासी लक्ष्मणराव पाटील तात्या यांचा प्रभाव हा कोरेगाव तालुक्यातल्या प्रत्येक गावात आहे आणि ती 26 गावं ही या फलटण तालुक्याला जोडलेली आहेत. त्याच्यामुळं मी आपल्याला जिल्हाध्यक्ष म्हणून निश्चितपणानं एक सांगेन की लोकसभेला रणजितदादांना जी मतं पडली होती त्याच्याहीपेक्षा यावेळेला विधानसभेला काका अग्रेसीय या निवडणुकीत प्रचारात उतरलेले असल्यामुळं निश्चितपणानं आम्ही त्यात जास्तीत जास्त मतदान करून त्यांना विजयी करणार आहोत. काका, आता राष्ट्रवादीचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत किंवा आमदार आहेत तर त्यांना मान्य अजितदादांनी काही आदेश निर्देश दिलेले आहेत का प्रचाराबाबत? अजून तरी काय असं झालेलं नाही, आत्ताशी तर अर्ज फॉर्म भरलेला आहे, अजून चित्र बरंच रोज सुधारणा होत जाणार आहे त्याच्यामुळे आज कोणावर काही बोलण्यापेक्षा आपण थोडं थांबूया आणि 4-2 दिवसात काय परिस्थिती निर्माण होती ही पक्षसृष्टीच्या आदेशाप्रमाणे काय ठरतं ते पाहूया. प्रश्न आहे, पूर्व भागात अजूनही पवारसाहेबांबद्दल सहानुभूती आहे तर ती सहानुभूती बाजूला सारून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण कसे प्रयत्न? साहेबांना जरूर सहानुभूती होती परंतु जेव्हा साहेब एकटे होते तेव्हा ती सहानुभूती होती. साहेबांनी जेव्हा माजी आमदार आणि माजी गट ताब्यात घेतला त्यांच्याबरोबर ती सहानुभूती बऱ्यापैकी खाली आली. ही सहानुभूती साहेब एकटे होते, साहेबांचं वय 44 वर्ष होतं आणि म्हणून ती सहानुभूती आपल्याला लोकसभेच्या मतदारांशी तर लोकसभेच्या माध्यमातून दिसली. आता मला खात्री आहे आमचा उसाचा प्रश्न आणि बाकीचे प्रश्न पूर्व भागातले घेऊन आम्ही जेव्हा जनतेच्या पुढे जाऊ आणि आमदारचा बदल मागू तेव्हा आम्हाला जनता भरपूर मतांना यश देईल.
दादा, एक नीरा देवगडवरून आपला फलटणचा आणि बारामतीचा संघर्ष होता आणि आता आपण बारामती आज या ठिकाणी महायुतीचे उमेदवार म्हणून सचिन पाटील, आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि रणजितदादांच्या नेतृत्वाखाली आज हा फॉर्म भरलेला आहे. नक्कीच या तालुक्यात लाडक्या बहिणींच्या माध्यमातून, त्याचबरोबर वयोश्री वृद्धांच्या माध्यमातून, त्याचबरोबर युवकांच्या हाताला काम देण्यासाठी दादांना आणलेल्या MIDC माध्यमातून आणि तालुक्याचं आडल्यालं गोढ विकासाचं पुढे नेण्यासाठी सचिन पाटलांची उमेदवारी ही दिशादर्शक ठरणार आहे आणि त्यामध्ये महायुतीचा कोणताही घटक मागे राहणार नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांची आणि सर्व घटक पक्षांची ताकद आपल्या सचिन पाटलांच्या मागे आहे आणि आत्ता फलटण तालुक्याला खऱ्या अर्थानं ह्या फलटण तालुक्याला दादा नावाचं डबल इंजिन जोडलं गेलंय. विकासाच्या माग आड येणार नाही. फलटणची रेल्वे बारामतीला जाणार, फलटणची रेल्वे पंढरपूरला जाणार आणि नितीन काकांच्या सहयोगानं सातारा जिल्ह्यात सुद्धा याच पद्धतीनं लोणंदवरून सातारला गेली त्या पद्धतीनं दहिवडीनं सुद्धा ही रेल्वे विकासाची पुढे जाणार आहे आणि या माध्यमातून पाटलांचा विजय माहितीच्या माध्यमातून निश्चित आहे आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून विकासाचं पर्व नितीन पाटील साहेब खासदार साहेब यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेची सुद्धा उन्नती होणार आहे आणि इथली पिळवणूक थांबणार आहे. आज आपण फॉर्म भरून घेतलेला आहे. आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ्या चिन्हाचा फॉर्म आपण भरलेला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे नेते अजितदादा पवारसाहेब या युतीचा महायुतीचा एकत्र घट्ट होण्यासाठी, एकत्र येऊन विकास फलटण तालुक्याचा विकास साधण्यासाठी आज आम्ही नवीन सुरुवात करत आहोत. आदरणीय आमचे नेते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमचे काका खासदार, त्याचबरोबर जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे बाळासाहेब सोळसकर, माझे सहकारी तसेच आमचे नेते शिवरूपराजे खर्डेकर, आमचे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष पिंटू युरे तसेच पवारसाहेब, या सगळ्यांसमवेत आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. या फलटण तालुक्याचा विकास करण्यासाठी, फलटण तालुक्यातलं राहिलेलं अपूर्ण काम करण्यासाठी दादांची ताकद, माननीय नेते अजितदादा पवारसाहेब तसेच माझे नेते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, हे दोन दादा एकत्र आल्यानंतर फलटण तालुक्याचा निश्चितपणे राहिलेला विकास पूर्ण करण्यासाठी आम्ही आज हा निर्णय घेऊन पुढच्या आता इलेक्शनला आम्ही उभं राहिलेलो आहोत आणि निश्चितपणे तालुक्याचं परिवर्तन मला दिसत आहे. तालुक्यात निश्चितपणानं परिवर्तन होणार आहे आणि विजय हा आमचा युतीचाच असणार आहे, राष्ट्रवादी घड्याळ्याचा चिन्हाचा विजय असणार आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. पाटील साहेब, काल आपण दादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला बारामतीमध्ये, दादांनी आपल्याला काय कानमंत्र दिलाय? दादांनी कानमंत्र एकच दिलाय की आपल्या पक्षाचं चिन्ह असेल किंवा आपला विकासाचं काम असेल, विकासाच्या कामात कुठेही कमी पडायचं नाही, पाहिजे ती ताकद तुमच्या पाठीमागं उभी करतो आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये जसं बारामती आहे तसंच तुमचं फलटण करू, फलटणचा विकास त्याच पद्धतीने करू, एवढा शब्द मला दादांनी दिला. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.